महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथे राज्यस्तरीय आविष्कार 2017 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील 20 विद्यापीठातील 960 विद्यार्थी सहभागी झाले असून जग झपाट्याने बदलत आहे, कृषी तंत्रज्ञानही बदलत आहे. आजचं आपल्या देशातील चित्र आशादायी असल्याचं डॉक्टर विजय भाटकर यांनी म्हटलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथे 3 दिवसीय राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आविष्कार 2017 ही संशोधन स्पर्धा 15 ते 17 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. आज या कार्यक्रमाचे उद्घाटन बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पी भाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आविष्कार 2017 संशोधन स्पर्धेमध्ये राज्यातील कृषी व अकृषी असे एकूण 20 विद्यापीठांचे 960 विद्यार्थी विविध संशोधन प्रकल्प सादर करण्यात आहेत. महाराष्ट्र से 20 युनिव्हर्सिटीज 20 युनिव्हर्सिटीज से सिलेक्टेड ब्राइन्स यंग स्टूडेंट्स अंडर ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट PhD लेवल सभी विषयों 6 डिविजन्स में भाग ले रहे. उसका मेन अपॉर्चुनिटी उसको फॉर न्यू आइडियाज, उसको क्रिएटिव इनोवेटिव आइडियाज उसको प्लेटफॉर्म दे रहे. उसमें सभी जजेस है, उसके वो विनर्स इसमें है ना, दे आर एड्रेसिंग द इश्यूज ऑफ द कॉमन मैन द फार्मर्स. उसके लिए पुरस्कार रखे द सेलेक्टेड द साइंटिस्ट आर द स्टूडेंट्स विल बी गिवन 3 years दिस फेलोशिप स्कॉलरशिप फ्रॉम द नेक्स्ट 3 years. दैट इज द सॉर्ट ऑफ एनकरेजमेंट फॉर द रिसर्च at MPKV the Mahatma Phule Krishi Vidyapeeth celebrating golden jubilee year, suvarna mahotsav varsha this year. This is the first program abhi saal pura kare. It's a very good opportunity, our own students and also the students of all. Usko ek mahatva platform hai wo iske liye hamara young talent ke liye ek avkash अपॉर्चुनिटी करे. इसमें 17th को सेलेक्टर करे. अभी दिस इज अ वेरी गुड प्रोग्राम स्टार्टेड बाय महाराष्ट्र गवर्नर. या संशोधन स्पर्धेमध्ये विविध विभागात विद्यार्थी त्यांचे संशोधन प्रकल्प सादर करणार असून यामध्ये पहिला विभाग मानवता भाषा आणि कला, दुसरा विभाग वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी, तिसरा विभाग विज्ञान, चौथा विभाग कृषी व पशुसंवर्धन, पाचवा विभाग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, सहावा विभाग औषधे आणि फार्मसी. या 6 विभागातून पदवी, पदव्युत्तर, PhD आणि शिक्षक आपले संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. आज जग आणि तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना आपल्या देशातील चित्रही समाधानकारक आणि आशादायी असल्याचं डॉक्टर विजय भाटकर यांनी यावेळी म्हटलंय. एक मूलभूत जी गोष्ट आहे की ज्या वेगाने आपलं वातावरण, आपलं प्रत्येक लेवलला याच्यामध्ये जे बदलत आहे, जे तो वेग आपण म्हणजे मानवाने आपल्या याच्यामध्ये कधीच पाहिला नाही. सर्वच गोष्टी बदलत आहेत. ते वातावरण असेल, म्हणजे सर्वात मोठं जे क्लायमेट चेंज आव्हान जे आपल्या समोर आहे ते एक आहे याच्यामध्ये. पण त्याचबरोबर सर्वच गोष्टी इतक्या तऱ्हेने बदलत आहेत की त्या प्रेडिक्ट करणंच शक्य होत नाही की पुढे आता अमेरिका काय करेल किंवा दक्षिण कोरिया काय करेल किंवा देश काय करेल किंवा हे वातावरण काय करेल आपण सांगू शकत नाही. तर हे एक महत्वाचं त्यामध्ये की आपण एक शाश्वत अशी भूमिका तयार करू, आपल्याला सतत ते अडॉप्ट करत राहावं लागेल त्यामध्ये. हे सर्वात मोठं आव्हान मला दिसत आहे आणि म्हणूनच आज आपण आविष्कार या म्हणजे इथे करतो आहे की मुलांना म्हणजे येणाऱ्या पिढीला याला कसं संबंध द्यावं. कॉम्प्लेक्सिटी, अनप्रेडिक्टेबिलिटी त्याच्यामध्ये ही जी आली आपल्या समोर त्याला कसं आव्हान त्या स्वीकारायचं आणि तशी मुलं तयार करणं, तशी प्रजा तयार करणं, तशी करणं हे मोठं आव्हान आपल्या समोर आहे असं वाटतं. एवढ्या मोठ्या म्हणजे आपली जी पॉप्युलेशन आहे 700 कोटीपेक्षा जगामध्ये एवढे, त्यांना सपोर्ट करणं आणि ही पॉप्युलेशन जी वाढलेली आहे ती फारच कमी वेळात वाढलेली आहे. मी सांगितलं की 35 कोटीहून 135 कोटी इकडनं हे आव्हान जे आहे हे फार मोठं आहे याच्यामध्ये. त्यासाठी नवीन शोध, नवीन धोरणं, नवीन वितरण, नवीन उपयोग हे सर्व आपल्याला करावे लागतील त्याच्यामध्ये. मला वाटते भारताने हे सक्षमपणे पेललेलं आहे हे आव्हान. मला वाटतं की आव्हान की साधं आव्हान नाही आहे याच्यामध्ये, पण अनेक गोष्टी करण्याची गरज आहे आणि शाश्वत राहील का, शाश्वत असेल का, तर म्हणून शाश्वत शेती कशी करायची, शाश्वत शेती कशा, त्यात कोणते नवीन प्रयोग करावे लागतील, कोण नवीन शोध लावावे लागतील याच्यामध्ये, तर हे आपल्याला
आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या रिसर्च याच्यामध्ये आता शोधायचं आहे, त्याच्यामध्ये तर त्यावर काम व्हायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, विजन प्लस न्यूज, राऊरी.